श्रोते हो विनोबांची गीता प्रवचने या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन आता आपण ऐकणार आहात अभिवाचन केलं आहे दिनेश अडावतकर यांनी उत्कृष्टातले उत्कृष्ट संस्कार मनावर कसे राहतील याचा विचार आजपासूनच झाला पाहिजे परंतु चांगल्या संस्कारांचा सा कोण करतो अभ्यास वाईट गोष्टींचा मात्र पदोपदी अभ्यास होत आहे जीभ डोळा कान यांना चौचालपणा शिकवून राहिलो आहोत चित्ताला निराळा अभ्यास लावला पाहिजे चांगल्याकडे चित्त नेलं पाहिजे तिथे रंगवलं पाहिजे ज्या क्षणी आपलं चुकतं आहे असं समजलं त्या क्षणापासून सुधारण्यास लागलं पाहिजे चूक कळल्यावरही का तशीच करत राहायचं ज्या क्षणी चूक कळली तो क्षण पुनर्जन्माचा ते तुझं नवीन बालपण ती तुझ्या जीवनाची नवीन सकाळ असं मान आता खरा जागा झालास आता रात्रंदिवस जीवनाचं परीक्षण कर जप तसं न करशील तर पुन्हा घसरशील पुन्हा वाईटाचा अभ्यास सुरू होईल मी पुष्कळ वर्षांपूर्वी माझ्या आजीला भेटायला गेलो होतो ती अगदी म्हातारी झाली होती ती मला म्हणे विन्या आठवत नाही रे अलीकडे तुपाचं भांडं आणण्यासाठी जाते पण ड आणताच परत येते परंतु पन्नास वर्षांपूर्वीची दागिन्यांची एक गोष्ट ती मला सांगायची म्हणजे पाच मिनिटांपूर्वीचं स्मरण नाही परंतु पन्नास वर्षांपूर्वीचा बलवान संस्कार शेवटपर्यंत सतेज आहे याचं कारण काय ती दागिन्यांची गोष्ट आजपर्यंत तिने प्रत्येकाजवळ सांगितली असेल त्या गोष्टीचा सतत उच्चार झाला ती गोष्ट जीवनाला चिकटून बसली जीवनाशी एकरूप झाली मी मनात म्हटलं परमेश्वर करो आणि आजीला मरण काळी तरी हे दागिने न आठवत म्हणजे झालं ज्या गोष्टीचा अभ्यास रात्रंदिवस चाललेला आहे ती चिकटून का नाही राहणार त्या अजामेळाच्या गोष्टी वाचून भ्रमात्मका पडू वरून पापी होता परंतु त्याच्या जीवनाच्या आतून पुण्याचा प्रवाह होता ते पुण्य शेवटच्या क्षणी जागं झालं नेहमी पापं करून शेवटी रामनाम अचूक तोंडात येईल अशा भ्रमात नका राहू लहानपणापासून कसोशीनं अभ्यास करा एकेक -एक चांगला संस्कार उमटेल अशी काळजी घ्या यानं काय होणार त्यानं काय होणार असं म्हणू नका चार वाजताच का उठायचं सात वाजता उठलं म्हणून काय बिघडलं असं म्हणून चालणार नाही मनाला अशी सारखी मोकळीक देत गेलास तर शेवटी फसशील मग सत्संस्कारांचे ठसे उमटणार नाहीत कण कण लक्ष्मी मिळवावी लागते क्षण क्षण फुकट न दवडता विद्यार्जनात वेचावा लागतो दर क्षणी घडणारा संस्कार चांगलाच होत आहे ना याचा विचार कर वाईट बोल उच्चारला झाला लगेच वाईट संस्कार प्रत्येक कृतीची छिन्नी जीवनाच्या दगडाला आकार देत आहे दिवस चांगला गेला तरी वाईट कल्पना स्वप्नात येतात दहा पाच दिवसातलेच विचार स्वप्नात दिसतील असं नाही पुष्कळ वाईट संस्कार बेसावतपणे उमटून गेलेले असतात कोणत्या घडीला ते उठून पडतील याचा नेम नसतो म्हणून बारीक सारीक गोष्टीतही जपावं बुडत्याला काडीचाही आधार होतो संसारात आपण बुडत आहोत जरा चांगलं बोललास तेवढाच आधार चांगलं केलेलं फुकट जाणार नाही ते तुला तारेल लेशमात्रही वाईट संस्कार नको डोळा पवित्र राखीन काम निंदा ऐकणार नाही चांगलं बोलेन अशी सदैव खटपट करा अशी दक्षता राखाल तर शेवटच्या क्षणाला हुकमी डाव पडेल आपण जीवनाचे आणि मरणाचेही स्वामी हो पवित्र संस्कार उमटण्यासाठी उदात्त विचार मनात खेळवावे हात पवित्र कर्मात गुंतवावेत आत ईश्वराचं स्मरण बाहेर स्वधर्माचरण हातानं सेवेचं कर्म मनात विकर्म असं रोज करीत राहिलं पाहिजे गांधीजी पहा रोज सूत कातततात दररोजच्या कातण्यावर त्यांनी भर दिला आहे रोज का कातायचं कपड्यापुरतं केव्हा तरी कातलं म्हणजे नाही का चालणार परंतु हा व्यवहार झाला रोज कातण्यात आध्यात्मिकता आहे देशासाठी मला काहीतरी करायचं आहे याचं ते चिंतन आहे ते सूत दरिद्र नारायणाशी रोज जोडतं तो संस्कार दृढ होतो डॉक्टरनं रोज डोस घ्यायला सांगितलं परंतु आपण ते औषध एकदम घेतलं तर ते चमत्कारिक होईल औषधाचा हेतू सफळ होणार नाही औषधाचा रोज संस्कार होऊन प्रकृतीतील विकृती दूर केली पाहिजे आणि त्याचप्रमाणे जीवनाचा आहे शंकरावर हळूहळू अभिषेक करायचा माझा हा आवडता दृष्टांत आहे लहानपणी ती क्रिया मी रोज पाहायचा चोवीस तास मिळून ते एकंदर पाणी फार तर दोन बादल्या होईल पटकन दोन बादल्यास पिंडीवर ओतल्या तर या प्रश्नाचं उत्तर लहानपणीच मला मिळालं पाणी एकदम ओतून कर्म सफळ होणार नाही थेंब थेंब ती संततधार पडत असणं म्हणजेच उपासना समान संस्कारांची सारखी संततधार असली पाहिजे जो संस्कार सकाळी तोच दुपारी तोच सायंकाळी जो दिवसा तोच रात्री जो काल तोच आज आणि जो आज तोच उद्या जो यावर्षी तोच पुढच्या वर्षी जो या जन्मी तोच पुढच्या जन्मी जो जगताना तोच मरताना अशी एकेका सत्संस्काराची दिव्यधारा सर्व जीवनातून सतत वाहत राहिली पाहिजे असा प्रवाह अखंड चालू राहील तर शेवटी आपण जिंकू आणि तेव्हाच निशाण मुक्कामावर नेऊन रोवू एकाच दिशेनं संस्कार प्रवाह व्हायला पाहिजे नाहीतर डोंगरावर पडलेलं पाणी जर बारा वाटांनी फाकून गेलं तर नदी होणार नाही परंतु सारं एका दिशेनं वाहत जाईल तर धारेचा ओहोळ उहोल होईल ओहोळाचा प्रवाह होईल प्रवाहाची नदी होईल नदीची गंगा होऊन ती समुद्राला मिळेल एका दिशेनं वाहत जाणारं पाणी सागरास मिळालं चोहोबाजूस जाणारं आटून गेलं संस्कारांचं असंच आहे संस्कार आले आणि गेले तर काय उपयोग संस्कारांचा पवित्र प्रवाह सतत जीवनात वाहत राहील तरच शेवटी मरण महानंदाचं निधान वाटेल जो प्रवासी वाटेत फार न थांबता वाटेतील मोह दूर करून कष्टानं पावलं रोवत शिखरावर जाऊन पोहोचला वर जाऊन छातीवरची सर्व बंधनं फेकून तिथल्या मोकळ्या वाऱ्याचा जो अनुभव घेता झाला त्याच्या आनंदाची इतरांना कल्पनाही येणार नाही जो प्रवासी मध्येच थांबला त्याचा सूर्य काही थांबला नाही सारांश बाहेरून सतत स्वधर्माचरण आणि आतून चित्तशुद्धीची हरिस्मरणाची क्रिया असे अंतर्बाह्य कर्मविकर्मांचे प्रवाह जेव्हा काम करतील तेव्हा मरण ही आनंदाची गोष्ट वाटेल आणि म्हणून भगवान सांगतात म्हणूनही सगळा काळ मज आठ अखंड स्मरण कर आणि झगडत रहा सदा त्यात रंगला नेहमी ईश्वरात मिसळून रहा ईश्वरी प्रेमानं जेव्हा अंतर्बाह्य रंगशील तो रंग जेव्हा सर्व जीवनावर चढेल तेव्हाच पवित्र गोष्टीत सदैव वा आनंद वाटू लागेल वाईट वृत्ती मग समोर उभीच राहणार नाही सुंदर मनोरथांचे अंकुर मनात उगवतील चांगल्या सहज कृती होऊ लागतील विनोबांची गीता प्रवचन या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन आत्ताच आपण ऐकलत अभिवाचन केलं होतं दिनेश अडावतकर यांनी ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती